महाराष्ट्र कर्नाटक हा सीमापासून बरीच वर्ष पेंडिंग आहे ते लवकरात लवकर मार्ग निघाला पाहिजे आणि सीमा भागातील लोकांचं प्राधान्य देऊन त्याचा विचार केला पाहिजे की त्या लोकांचं काय हाल होतं हे जाणून घेऊन त्याच्यावर त्वरित मार्ग काढला पाहिजे ही बरीच वर्ष असं चवलं आहे हे बरोबर नाही खाली आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मंत्र्यांना तिथं जाणं येणं हे पाहिजे सतत पाहिजे त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन पटकन तिथल्या लोकांची सोय क्षमा भागातल्या लोकांची मराठी असू दे कन्नड असू दे त्यांचं शिक्षण असू दे जाणं येणं असू दे तिथलं भागातलं व्यवसाय असू दे त्या लोकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे तिथल्या लोकांना मिळालं पाहिजेत आणि आपल्या लोकांनी तिथे जाऊन सतत प्रयत्न केला पाहिजे माझं आता असं मत आहे की महाराष्ट्र कर्ना कर्नाटक सीमावाद हा जिवारीचा बनलेला आहे तेथील जनतेच्या समस्या ह्या आमच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सोडवल्या पाहिजेत तेथील जनते जनतेला न्याय दिला पाहिजे कर्नाटकची दादारी न जुमानता तेथील दौरे यशस्वी करून करण्यात यावेत ही अशी आमची सही आहे मंत्र्यांचे दौरे रद्द होत आहेत हा एक विषय पूर्णपणे आपण वेगळाच जर धरला तर पहिली गोष्ट हा सीमावाद आहेच का मंत्री करतायत काय पहिला प्रश्न आणि हा वर्षानुवर्ष बेळगाववाद जो चालू आहे बेळगाव प्रश्न सीमा प्रश्न हा आधी संपवण्यासाठी यांनी प्रयत्न करायला हवेत त्याच्यानंतर त्यांनी दौऱ्यांचं बघायला हवं आज एवढं सरळ म्हणणं आहे आणि याच्यामुळे तिथे राहणाऱ्या सीमा सीमा प्रदेशात राहणाऱ्या लोकांना जो त्रास आहे ह्याची जबाबदारी घेणार कोण आहे यायला जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही हे मंत्र्यांना आजही त्यांच्या दौऱ्यांचं पडलं आहे पण तिथे राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या प्रश्नांचं काय गेली साठ वर्षे सीमाप्रश्न हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्यामध्ये न्यायालयात सुनावणी चालला आहे राज्य सरकार आपली बाजू त्या ठिकाणी खंबीरपणे मांडत आहे तरी पण आज महाराष्ट्रातलं सरकार आणि कर्नाटक सरकार ही दोन्ही सरकार एकाचीच आहेत एकाच पक्षाची असताना कर्नाटक सरकार ज्या पद्धतीनं दादागिरी आणि दडपशाही करत आहे आणि आमच्या मंत्र्यांनासुद्धा त्यांनी महाराष्ट्राच्या तिथे याला बंदी घातलेली आहे तर मा माझं या महाराष्ट्र राज्य सरकारला शिंदे फडणवीस सरकारला विनंती आहे त्यांच्या मंत्र्यांना विनंती आहे की त्यांच्या दडपशाहीला न जुमानता लाखोच्या संख्येनं कोल्हापूर जिल्ह्यातील असतील ह्या महाराष्ट्रातील बांधव हे सीमा बांधवांच्या अन्यायाविरुद्ध लढाईसाठी तयार आहेत घुसायसाठी तयार आहेत तुम्ही माघार घेऊ नका मी आता चॅनलवर तुमच्या माध्यमातून पाहिलं की दर, दौरा रद्द करत आहेत आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेब हे अमित भाईशी चर्चा करणार आहेत तसं न करता आम्ही लाखोंच्या संख्येनं घुसायला तयार है, आहे पण ह्या मंत्र्यांनी माघार घेऊ नये आणि यांच्या दडपशाहीला भीक घालू नये दादगिला भीक घालू नये असा एक या महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझं कळकळीची ना विनंती आहे मुळामध्ये हा विषय बरेच दिवस पेंडिंग ठेवण्यात आला आजपर्यंत देशामध्ये आणि राज्यामध्ये याचे सरकार कोणाची होती हे सर्व जनतेला माहिती आहे या ठिकाणी आज समविनवाची भूमिका घेऊन जर दोन्ही राज्य एकत्र येत असतील त्यांच्या माध्यमातून हा विषय होत असेल तर कर्नाटक सरकारची हुकुमशाही ह्याच्याबद्दल म्हणावी लागेल त्यांनी मंत्र्यांना येऊ देणं म्हणजे ही त्यांची एकाद्रशाही आहे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा एकही इंच कर्नाटकाला दिला जाणार नाही त्याबद्दल महाराष्ट्राची सर्व जनता आणि महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनीसुद्धा यातून बोध घ्यावा कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राची एकही भूमी ज्या शहीदांनी आपले महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी आपली प्राणाची आहुती दिली त्यांच्या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला सांगण्याची एक विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राची कोणतीही भूमी व त्याचबरोबर बेळगावसुद्धा हे आमच्या हक्काचं आहे हे सुद्धा घेतलं जाईल महाराष्ट्राची जनता याबद्दल अतिशय सेन्सिटिव्ह आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची जनता ही खपून घेणार नाही व या पूर्णपणे कर्नाटक शासनाचा जाहीरपणे धिकार करेल एवढंच सांगतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट